जे काही हवंय ते Zee5 app डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. और मधुराचे मिस कॉल आहेत, काहीतरी मदतीसाठी फोन करत असणार आणि मी यार वासू माती खायचं कधी थांबवणार असत. कट का करते ही मधुरा. माझं डोकं दुखतंय, कसं तरीच होतंय मला. मग आपण डॉक्टरकडे जायचं का? नाही नको, काही गरज नाही. मग आमच्या घराजवळच्या बाबाकडे? हा नाही नको. पण तुम्ही कोण? मी जमाबाई. हा पण इथे कशा? यांनी मला आजपासून कामावर ठेवलंय. स्वयंपाकापासून सगळी काम मीच करणार आहे. अच्छा, हे कधी आणि कसं ठरलं? खूप ऍक्युरेट प्लॅनिंग करावं लागणार आहे. 5 दिवसांचा इव्हेंट आहे, सो मॅन पॉवर लागणार आहे खूप सारी आपल्याला. आपल्याला अजून मेन्यू प्लॅनिंग करायचंय. प्रत्येक पदार्थाची टेस्ट उत्तमच असली पाहिजे वासू भाऊजी, तरच आपल्याला पुढची कामं सुद्धा मिळतील. हो ऑफकोर्स, म्हणजे क्वालिटी उत्तम द्यायचीच आहे, प्रश्नच नाही आहे. तुम्ही इथे काम करू शकत नाही. अहो साहेब, आधी माझं काम बघा आणि मग ठरवा ना. गरज नाही आहे त्याची. मी एकदा नाही सांगितलं की नाही, आणि या घरात माझा शब्द फायनल असतो. खूप ऍक्युरेट प्लॅनिंग करावं लागणार आहे. 5 दिवसांचा इव्हेंट आहे, सो मॅन पॉवर लागणार आहे खूप सारी आपल्याला. आपल्याला अजून मेन्यू प्लॅनिंग करायचंय. प्रत्येक पदार्थाची टेस्ट उत्तमच असली पाहिजे वासू भाऊजी, तरच आपल्याला पुढची कामं सुद्धा मिळतील. हो ऑफकोर्स, म्हणजे क्वालिटी उत्तम द्यायचीच आहे, प्रश्नच नाही आहे. तुम्ही इथे काम करू शकत नाही. अहो साहेब, आधी माझं काम बघा आणि मग ठरवा ना. गरज नाही आहे त्याची. मी एकदा नाही सांगितलं की नाही, आणि या घरात माझा शब्द फायनल असतो. प्रेझेंटेशन नीट तयार झालंय ना? अगदी व्यवस्थित झालेलं आहे, डोंट वरी. आता काही अडथळा नको यायला. काही अडथळा येणार नाही बहिणी, आपण उत्तम काम करतोय. पण आपण ठरवलंच नाही वेलकम ड्रिंक काय द्यायचं. सोलकडी आदित्यकडे बघूनच वाटत की हा माणूस विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नाही. तो कोणाचा होऊ शकत नाही ग. आधी तो तयारच नव्हता मला कामावर ठेवून घ्यायला, पण खूप पटवलं त्याला तेव्हा कुठे मला काम दिलं त्यानं. मी अगदी बरोबर बोलली असतू. ज्याने आपल्या माणसांचा विश्वासघात केलाय त्याच्यावर कसा विश्वास ठेवायचा. आणि तो जे काय वागलाय ना त्याची शिक्षा लवकरात लवकर मिळाली पाहिजे. मिळणार त्याला शिक्षा, मिळणार. भूक भूक भूक. मला खूप भूक लागली आहे. मला ना खूप भूक लागली. जेवायला दे ना प्लीज. बर बर बर, हात पाय धुवून घे, जेवायला वाटते. आधी ऐक, मधुराताईंकडे काय झालं हे जर तुला कळलं ना तर तू भूकच विसरशील. हो काय झालं? काही काम करत होती आणि नेमका तिथे आदित्य आला. आदित्य? खरंच? मा तू तिथे काही चुकीचं बोलली नाहीस ना? तू तिथे काही चुकीचं वागली नाहीस ना? ए मा मला खरं सांगा, त्या आदित्यला तुझ्यावर डाऊट नाही ना आला? अगं मा, तू काही चुकीचं बोलली असेल ना तर तुझ्यामुळे ना विनाकारण त्या मधुराला त्रास होईल तिथे. अरे मला सांग ना, तो आदित्य काही बोलला का तुला? मला ना फुल डाऊट आहे. तू ना काहीतरी नक्की तिथे चुकीचं बोलली असणार. नाही नाही, मला डाऊट नाही आहे, मला पक्क माहिती आहे तू ना नक्की तिथे चुकीचं बोलला असणार. हा अरे मला सांगा ना यार, काय झालं प्लीज. गीता
सांगायला. तू म्हणतोय तसं काहीही झालेलं नाहीये. आदित्यने ताईला कामावर ठेवलंय कारण तिच्या हातचं जेवण त्याला आवडलं. काय खरं? असं नसेल खरं आहे. हो तर वा छान. मा मेरी प्यारी मा, मा तू ना सिद्ध केलंयस. अखेर मा मा ही होती है. मा आता माझ्या मिशन मध्ये ना तू पण सहभागी असणार. वा वा मज्जा येईल. ए धतर 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 धतर. ऐका ऐका काय. आता तुम्ही दोघांनी मिशन व्यवस्थित पार पाडा म्हणजे झालं. मौशीजी मिशन पूरा होगा. मेरे साथ मेरी माँ है और क्या चाहिए मुझे. आदित्य मेरे पास माँ है, तुम्हारे पास क्या है. वाह वाह मला हा पिक्चर आवडतो. हा गे पेडा. पेडा? अगं पेडा काय देतेस. अगं आपलं ठरलंय ना, आपलं मिशन सक्सेसफुल झाल्याशिवाय कोणाला काही सांगायचं नाही म्हणून पेड्या काय वाटत फिरतेस तू. अरे काय ऐक. ती पेडे वाटत नाहीये. मग पेडणे करीने दिलेत ते पेडे. का त्यांच्याकडे एसी लावला. मा सॉरी. अगं मग सॉरी ना. हा आधी ओरडायचा मग सॉरी बोलायचा. अगं हे बघा तुम्ही नंतर भांडा. मला सांग मीराताई कुठे. हा मीराताई आणि वासुदादा त्या रत्नेंच्या फाईल वरती काम करतात. म्हणजे तिला उशीर होणार आहे यायला. नाही नाही पण झाला तर वासुदादा तिला घरी सोडेल ना. हा तू टेन्शन नको घेऊ. मला भूक लागली आहे ना. मला दे ना काहीतरी खायला. बर 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 आधी हात पाय धुवून घे. मी तुला जेवायला वाढते. हा लगेच. तुम्ही फक्त सांगा तुम्हाला काय हवंय. पण मी तुम्हाला आधीच सांगितलंय की हे कॉन्ट्रॅक्ट सोलकडीला गेलंय. हो सोलकडी काय एकदम नवीन कंपनी आहे सर. हे घ्या. हे काय. तुमच्यासाठी एक छोटस गिफ्ट. मला इथून जायचंय. का? घरी वाट बघत असतील माझी. मला घरी जायचंय. चलो साक्षी. उशीर होतो. साक्षी भानावर ये. आपली आवनी आपल्याला सोडून गेलीये. भानावर ये. तुला नाही जाता येणार. का? झाल्यावर कोणालाच जाता येत नाही. काही झालं तरी सत्य शोधून काढायचं म्हणजे काढायचंच. बाबा बाबा लवकर. शॉर्ट अँड हो. आज मी इथे माझ्या मनातील प्रश्न ज्या व्यक्तीला विचारणार आहे त्या व्यक्तीचं नाव आहे सुलू. थांब. तुझ्या बापानं बियाण्यासाठी 7,000 रुपये घेतलेत माझ्याकडून आणि अजून फेडले नाहीत त्यांना लायकानं. हा व्यवहार माझ्या समोर झाला नाही. मी एक पै देणार नाही तुम्हासनी. चल तुला दावतो. हिशोब काय असतो आणि वसुली कशी करतात ते. तू आतापर्यंत एवढ्या चुका केल्या तरी राजीने दर वेळेला तुला संधी दिली. हे सगळं जे काही होतंय ना हे फक्त आणि फक्त तुझ्यामुळे होतंय. दादा बोलायचं होतं थोडं. कशाबद्दल? सॉरी पण मी नंदाशी लग्न नाही करू शकत. का? मी नाही सांगू शकत. वाटल्यास तू मनवा वहिनींशी बोलून घे. सॉरी. तेजस माझं एक खूप मोठं डील फायनल झालं आणि हे जर वर्क झालं ना तर मी तुझे सगळे पैसे देऊ शकेन. काय ना तेजस आता जशी अभिच्या मार्गातली अडचण दूर झाली आहे ना तशी तुझ्या आणि सोहाच्या लग्नातली अडचण पण लवकरच दूर होईल. तुम्ही तेजसच्या आई वडिलांचा विचार केलायत का? अहो त्यांचा राग अजूनही गेलेला नाही आहे. उद्या लग्न झाल्यावर ते आपल्या समोर आले तर आपण त्यांना काय उत्तर देणार आहोत.
विक्रम, तू जे स्वप्न बघतोयस ते सत्यात कधीच उतरणार नाही. ही मीनाक्षी नेहमी तुझ्यासाठी आव्हान असेल आणि तुझा सर्वनाश माझ्याच हातून होणार.